नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। एकीकडे दिवाळी साजरी होत असताना दुसरीकडे शेतकऱ्याच्या घरात मात्र अंधार पसरला आहे। आसमानी संकटासोबत सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे। सोयाबीन काढण्याची वेळ असताना सर्वत्र जोरदार पाऊस बरसत आहे, त्यामुळे शेतशिवारात उभी असलेली सोयाबीनची पिकं अडचणीत आली आहेत। सततच्या पावसाने या सोयाबीनला कोंब फुटत असून कापसाचे परिपक्व झालेले बोंड सडू लागले आहेत। अवकाळी पावसामुळे शेतरानामध्ये जमा असलेल्या सोयाबीनचे ढीग पाण्यामध्ये भिजून गेले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे। तरी यवतमाळ जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी महागाव तहसील कार्यालयात अंतर्गत येत असलेल्या अनेक गावात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करून त्वरित सरकारने मदत करावी अशी महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी आहे। मी थार बुद्रुक येथून तालुका महागाव येथील दादाराव मारुती इंगळे शेतकरी या नात्याने बोलत आहे। पट्टीच्या पावसामुळं कापसाचं सोयाबीनचं भयंकर नुकसान झालं असून कापसे बुरशीने आणि अतिवृष्टीमुळं कापसं गळून जात आहेत। कापसाचे घाटरे गळून चाललेले आहेत, तरी अतोनात शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे। तरी मेहरबान शासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न करावा ही नम्र विनंती।